अंकुरम विद्यामंदिर शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त आई आणि पाल्य यांचा संकल्पनात्मक फॅशन शो आयोजित केला होता. यामध्ये माता पालक आणि पाल्य यांनी मिळून कर्तृत्ववान महिला, जिजाऊ, शिवबा, शिक्षिका, सावित्री, डॉक्टर, मॉडेल, सैनिक, कृष्ण यशोदा याचबरोबर गुजराती, बंगाली, दाक्षिणात्य, महाराष्ट्रीयन, वैदू संस्कृती आदी संकल्पनात्मक वेशभूषा करून त्यातून संदेश देत सहभाग घेतला. वाचवाडी परिसरातील मिळून 40 पेक्षा जास्त पालकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या उपाध्यक्ष केशर पवार यांनी उपस्थित महिलांचे स्नेहभेट व भेटकार्ड देऊन स्वागत केले आणि महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. महिला गृहिणी असो, नोकरदार असो, व्यावसायिक असो, तिला कुटुंबाप्रती सर्व कर्तव्ये पार पाडावी लागतात. जबाबदारी बरोबर प्रथमच कला आणि छंद जोपासण्याचा, अशा प्रकारे संकल्पनेचा, त्या भूमिकेचा आणि तिच्या सादरीकरणाचा आनंद घेता आला अशा भावना माता पालकांनी व्यक्त केला. या माध्यमातून महिला विविध भूमिकेतून गृहिणी, शेती, नोकरी, व्यवसाय आणि एक आदर्श आई कौटुंबिक पर्यायाने राष्ट्राची सेवा करत आहात याची जाणीव म्हणून त्यांचा सन्मान व्हावा आणि पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक वर्गातील पाल्याला महिलांच्या वेगवेगळ्या भूमिका यांची ओळख व्हावी या हेतूने अंकुरम विद्यामंदिर शाळेने हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे आयोजन पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयक पूजा सावंत यांनी केले. यासाठी त्यांना संचालक विनोद माने, प्राचार्य संतोष चाको तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.